नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. उरण तालुक्यातील भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीतील कार्यरत असणाऱ्या CWC कंपनीने स्थानिक भूमिपुत्र कामगारांवर अन्याय केल्याच्या निषेधार्थ उपोषण सुरू केले आहे. कामगारांच्या विविध मागण्या पूर्ण होत नाहीत, हुकुमशाही पद्धतीने कामगारांवर अन्याय होत आहे, त्यामुळे कंपनी प्रशासन विरोधात रायगड श्रमिक संघटना, न्यू मेरीटाईम अँड जनरल कामगार संघटना यांच्या नेतृत्वाखाली नोकरी बचाव कामगार समिती भेंडखळच्या माध्यमातून कामगारांनी बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. स्वतःला रिटायर्ड कॅप्टन सांगणारे रणजित प्रधान यांनी रायगड पाटबंधारे विभाग कोलाड यांच्याकडे खोटी कागदपत्रे सादर करून फ्रान्सिस वर्गीस यांच्या मालकी हक्काच्या जागेतून जाणाऱ्या मार्गावरील पुलाचे काम स्वखर्चाने करून प्रशासनाची फसवणूक केली आहे. प्रधान यांनी अनधिकृत गेट उभे करून सुधागड तालुक्यात अडुळसी ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ आणि शेतकरी यांना वाहतुकीस अडथळा निर्माण केला आहे. शस्त्रास्त्रांचा धाक दाखवून विकासकाने ग्रामस्थांना वेटीस धरले आहे. परिणामी सोमवारपर्यंत हा गेट न काढल्यास ग्रामस्थ आंदोलन करणार आहेत. मुरुड तालुक्यात रेशन दुकानातून मिळणारे धान्य निकृष्ट दर्जाचे असल्याची ओरड गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असून आतापर्यंत प्रशासनाकडून याची दखल घेण्यात आली नाही, त्यामुळे गोरगरिबांना आता काय खायचे असा सवाल भाजपाचे मुरुड तालुका उपाध्यक्ष महेश मांडकर आणि त्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार रोहन शिंदे यांना केला आहे. मुरुड तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकानांच्या धान्यात आड्या आढळल्या आहेत. काही ठिकाणी उंदीर भुशी मृत अवस्थेत पडलेल्या दिसून आल्या आहेत. यावरून धान्य सुरक्षितपणे साठवणूक करून ठेवण्यात हयगय होत असल्याचे सिद्ध होत आहे. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि पुणे अशा महत्वाच्या शहरातून उरण जेएनपीटी बंदर परिसरात येणाऱ्या वाहनचालक, प्रवासी, नागरिक यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. मात्र करळ दासई परिसरातील उड्डाण पुलाच्या बांधकामामुळे हा प्रवास सुसाट होणार असल्याने नोकरदार वर्गाने समाधान व्यक्त केलंय. या उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले की वाहतूक कोंडीची समस्या कायमची दूर होणार असून वाहन चालकांच्या इंधनाची बचत होईल आणि प्रवासी नागरिकांचा वेळ, पैसा वाचून त्यांचा प्रवास सुखकर होणार आहे. पोलादपूर तालुक्यातील सवाद धारवली विभागातील शेकापच्या शेकडो कार्यकर्त्यांनी 25 फेब्रुवारी रोजी महाड विधानसभेचे आमदार भरत गोगावले यांच्या शिवनेरी या निवासस्थानी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. कालवली गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आमदार भरत गोगावले यांनी मार्गी लावल्याने विभागीय चिटणीस योगेश महाडिक व पुरोगामी युवक संघटनेचे तालुका अध्यक्ष हर्षल सातपुते यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश केला. आगामी निवडणुका पाहता शेकापसाठी हा मोठा धक्का असल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे. दिनांक 25 फेब्रुवारी रोजी माणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व माणगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे एका दाजीबा फेम सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत लाईव्ह या कार्यक्रमाचे आयोजन बामणोली रोड माणगाव टिकमबाई मेहता कॉमर्स कॉलेजच्या भव्य पटांगणात करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सदाबहार गाण्यांची लाईव्ह मैफिल सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या आवाजात तमाम माणगावकर नागरिकांना ऐकायला मिळाली. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे युवा सैनिक आकाश पांचाळ यांच्यातर्फे जिनियस मैत्रकुल कडापे येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. युवा सैनिक आकाश पांचाळ सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. त्यांच्या मार्फत अनेक गरीब व गरजू लोकांना वेळोवेळी मदत करण्यात येते. रायगड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात त्यांचे समाजकार्य सुरू आहे. लवकरच गरीब व गरजू लोकांसाठी चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करणार असून जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचवणार असल्याचे त्यांनी सांगितले. माथेरानमध्ये क्ले फ्लेवर ब्लॉक रस्त्यावरून घोड्यांचे पाय घसरून अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यात एका पर्यटकाला आपला प्राण गमवावा तर एक महिला जखमी झाल्याची घटनाही घडली. याबाबत अश्वपालांना कारवाईला सामोरे जावे लागत असल्याने क्ले फ्लेवर ब्लॉक बसवण्यात येऊ नये याकरिता माथेरानमधील अश्वपाल संघटना, मूळवासी अश्वपाल संघटना, मालवाहतूक कल्याणकारी अश्वपाल संघटना यांनी प्रशासनाला विनंती केली होती. मात्र प्रशासनाने दखल न घेतल्याने ठिय्या आंदोलन सुरू केले होते. दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सुप्रीम कोर्टाने क्ले फ्लेवर ब्लॉकच्या कामाला 2 महिन्यांकरिता स्थगिती दिली, त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. दिनांक 26 फेब्रुवारी रोजी भोगाव येथील आई शितभैरी मंडळाकडून भव्य दिव्य अशी कबड्डी स्पर्धा पार पडली. स्पर्धेत 32 कबड्डी संघांनी सहभाग घेतला होता. भोगाव येथे प्रथमच कबड्डी सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं.
स्पर्धेमध्ये धामणिया संघाने प्रथम क्रमांक, पार्ले संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. यावेळी सरपंच बाबू महामुणकर, गोविंद काळे, कॅप्टन चंद्रकांत मांडे, समीर पवार, शंकर गायकवाड, सिद्धार्थ सपकाळ, दीपक गायकवाड आदी मान्यवरांनी स्पर्धेला हजेरी लावली. संत निरंकारी मिशन मार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या पावन सानिध्यात रविवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी अमृत परियोजनेअंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. जल संरक्षण आणि जल बचाव करण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन करून ते कार्यान्वित करणे, जलाशयांची स्वच्छता आणि जनतेमध्ये जागृती अभियान राबवून जनसामान्यांना प्रोत्साहित करणे हा या परियोजनेचा केंद्रबिंदू आहे. यावेळी झोन खर्चई रायगड 40 मधील भरडखोल श्रीवर्धन वडवली व संदेरी ब्रँच अंतर्गत दिवे आगर समुद्र किनारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. अलिबाग क्रीडा महोत्सवात संपन्न झालेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेत दिनेश राठोड यांनी नवोदित रायगड श्रीवर आपले नाव कोरले. मोस्ट बॉडी इम्प्रूव्हमेंटचा किताब विशाल बाणकर यांनी पटकावला. युवा शेकअप आणि ब्रियू प्रोडक्शन यांनी आयोजित केलेल्या नवोदित रायगड स्त्रिया शरीर सौष्ठव स्पर्धेचे उद्घाटन रघुजी राजे आंग्रे यांच्या हस्ते करण्यात आले. ही स्पर्धा वजनी गटात घेण्यात आली. 5 गटांमध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेला रायगड जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंनी हजेरी लावली होती. तिसरी सोके कप स्पर्धा गोशीन रयू कराटे असोसिएशनने अक्षयधाम मानकर पनवेल येथे दिनांक 26 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित केली होती. या स्पर्धेत सुमारे 120 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये विद्यार्थ्यांनी अनेक पारितोषिकांसह पदकांची कमाई केली. यावेळी पार पडलेल्या स्पर्धेकरिता रेफरी व जजचे काम सिहान मतीव आनंद, सिहान अतुल बोरा, सिहान राहुल तावडे, सिहान अतुल पोद्दार, सेन्साय गोपाळ म्हात्रे, सेन्साय आनंद खारकर, सेन्साय महेंद्र कोळी, सेन्साय राजेश कोळी, परेश पावसकर, किसन क्षत्रिय, शुभम ठाकूर, मानसी ठाकूर, कक्षा म्हात्रे, अमिता खरत, अनिश पाटील, राकेश म्हात्रे, सनी खेडेकर, नरेश बडेकर यांनी केले. या स्पर्धेसाठी मुरुड, अलिबाग, कर्जत, उरण, पनवेल, नवी मुंबई येथील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. यामध्ये लहान गटामध्ये अथंग घरत याने गोल्ड मेडल तर पत्रकार राज भंडारे यांचे सुपुत्र निर्विघ्न भंडारे याने सिल्वर मेडल मिळवले. देवांश पवार, विहान फडतरे यांनी प्रत्येकी 1 गोल्ड मेडल पटकावून आपल्या प्रशिक्षकांचे नाव उंचावले आहे. वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.